नमस्कार विद्यार्थियों, पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, सुएस हॉस्पिटल माढा सोलापूर. आज 19 ऑक्टोबर 2023, नीट UG 2023 काउन्सिलिंग प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा दिवस. आजचा जो टॉपिक आहे त्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मी तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयांची बेरीज 150 पेक्षा जास्त आहे सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी, आणि ज्या विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी 137 पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना BAMS आपल्या महाराष्ट्रात शेजारील कर्नाटक राज्यामध्ये BAMS करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे. वास्तविक कर्नाटका काउन्सिलिंगमधून प्रोसेस 2021 ऑफलाईन पद्धतीनं अगदी मॅनेजमेंट कोटा डायरेक्ट कॉलेजला जाऊन भेटून होत असायची. 2022 तीच प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं झाली आणि ती प्रक्रिया बऱ्यापैकी सर्व कॉलेज लेवलच्या सर्व मॅनेजमेंटला किंबहुना विद्यार्थ्यांना ते पचनी पडली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी बऱ्यापैकी सर्व विद्यार्थी आणि पालकांची कुचंबना झाली आणि त्यामुळे ऑनलाईन प्रोसेस कर्नाटकची जी आहे ती एकदम क्लिष्ट प्रोसेस आहे. वास्तविक पाहता त्यामध्ये रजिस्ट्रेशन फक्त पहिल्या राऊंडला करता येऊ शकतं. नंतर नोटिफिकेशन निघून किंवा KEA कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीच्या मार्फत एखाद्या वेळी रजिस्ट्रेशन पण करता येऊ शकत असतं. आजपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीसाठी 2,500 रुपये भरून KEA रजिस्ट्रेशन केलेलं आहे www.kea.kr.nic.in यावरती ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एक तर पहिल्यांदा व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करण्याची आवश्यकता होती. कर्नाटक राज्यामधील विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. फिजिकली जाऊन कॉलेजवरती व्हेरिफिकेशन करण्याची प्रोसेस असते, परंतु कर्नाटका बाहेरील भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी प्रायव्हेट कोटा, त्याचबरोबर अदर्स कोटा आणि NRI कोटा असे 3 कोट्यामध्ये जवळपास 60 पैकी 48 एवढे सीट्स या तिन्ही कोट्यामधून भरले जातात जातले असतात आणि रिस्पेक्टिवली 2,50,000, 4 लाख रुपये आणि 6 लाख रुपये प्रतिवर्ष फीज असते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या फोनच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला माहिती पडली त्यावेळेस असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज अगदी युनिव्हर्सिटी लेवलवरती किंबहुना ऑनलाईन स्वरूपामधून कॉलेज लेवलवरती आपण सर्व त्यांचे जे काही अडचणी आहेत त्या या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर पहिल्या राऊंडला जे चॉईस फिलिंग झालं त्या सर्व विद्यार्थ्यांनी फक्त 2,50,000 चॉईस फिलिंग दिले आणि दुसऱ्या राऊंडची प्रोसेस 18 ऑक्टोबर 2023 11 वाजता झाली आणि त्यामध्ये मात्र त्यांना फक्त त्या कॉलेज जे काही कॉलेजेसचे चॉईस दिलेले होते त्या कॉलेजेसचे फक्त रिअरेंज करता येत होतं, वरती खाली करता येत होतं त्यामध्ये, किंवा डिलीट पण एखादं कॉलेज करता येत होतं, परंतु त्याच्यामध्ये ॲड कॉलेज करता कोणतं येत नव्हतं. त्याचबरोबर ज्या ज्या कॉलेजमध्ये आपण चॉईस फिलिंग दिलेले आहे कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रायव्हेट कोटा म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधूनच रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्या ठिकाणी फक्त 12 सीट्स असल्यामुळे 2,50,000 एवढी फीज असणाऱ्या कॉलेजमध्ये बऱ्याच जणांनी अप्लाय केल्यामुळे त्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये 4 लाखाचा ऑप्शन्स त्यामध्ये सिलेक्ट करता आला नाही. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 140, 130, 137 असे मार्क्स आहेत, जस्ट एलिजिबल आहेत असे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या मध्ये आपल्याला NRI कोट्यामधून 6 लाख रुपये प्रतिवर्ष फीज आपण निगोशिएट करून फक्त 4 लाख रुपये पर इयर फीज भरून दरम्यान 16 ते 18 लाखाच्या पॅकेजमध्ये कर्नाटकमधल्या टॉपच्या एज्युकेशन संस्थेमध्ये आपण तुम्हाला ऍडमिशन करून देण्याची प्रोसेस कम्प्लीट करून देऊ शकतो. आता इथून पुढे येणारा जो राऊंड असेल किंबहुना कॉलेज लेवलवरती असणाऱ्या कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीच्या नोटिफिकेशननुसार नवीन रजिस्ट्रेशन ओपन झाले तरीसुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये दरम्यान 16 ते 18 लाख रुपये पर इयर टोटल फीजमधून हॉस्टेल मेस एक्स्ट्रा सोडून आपल्याला फक्त फीजमध्ये 4 लाख रुपये पर इयर फीजमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून ऍडमिशन घ्यायचं प्रोसेस आमच्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या टीममधून करून घ्यायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी
आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती किंबहुना आपल्या थंबनेलवरती दिलेल्या नंबरवरती फोन करून संपर्क करा. आम्ही 100% तुम्हाला कर्नाटक राज्यामधील वेगवेगळ्या प्रोसेसमधून पुढच्या प्रक्रियेमधून तुम्हाला ॲडमिशन करून देण्याची प्रोसेस कॉलेज लेवलवरती किंवा युनिव्हर्सिटीवरती तुमची व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड न होणाऱ्या रिरजिस्ट्रेशन त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन फेल झालेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांची प्रोसेस आपण कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीकडून करून घेऊन तुमचा सर्व प्रक्रिया पूर्ण करून देईल. ह्या सर्व पेड सर्व्हिसेससाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आमच्याशी संपर्क करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना जेन्युइनली आपल्याकडे पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे अशाच विद्यार्थ्यांनी फोन करायला पाहिजे. बऱ्याच वेळा अगदी 100-1000 फोन येतात आणि सर्व माहिती विचारली जाते आणि ॲक्च्युअली ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रजिस्टर्ड असतील किंवा जेन्युइनली ॲडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांना थोडं इरिटेबल होतं आणि त्यामुळं बऱ्यापैकी सर्व्हिस मिळताना दिसत नाही. जेन्युइनली ज्याला ॲडमिशन 100% घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीच आपल्याशी संपर्क करायला हरकत नाही. एवढंच यानिमित्तानं सांगून यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा भारत देशातील डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना MBBSसाठी तामिळनाडू या राज्यामधल्या 2-3-4 कॉलेजेसमध्ये दरम्यान दरवर्षी 18-19 लाख रुपये पर इयर फीस भरून होण्याची प्रोसेस 1-2 दिवसात MCCकडून ओपन केली जाणार आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी मी पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल मार्क आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी कर्नाटकमध्ये 16-18 लाखाच्या फीजमध्ये टोटल 5 वर्षाच्या फीजमध्ये हॉस्टेल आणि मेस सोडून ज्यांना ॲडमिशन करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करा. एवढं आणि त्याचबरोबर व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड होऊ नये, ऑनलाईन प्रोसेसमधील सर्व अडचणी, या सर्वसुद्धा अडचणी तुम्हाला सोडवून 100% मिळतील. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.